मंडळी मराठी आणि हिंदी फिल्म क्षेत्रात झळकणाऱ्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या आता जवळपास 9 वर्षांनी दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन करत आहेत. काही महिन्यांपूर्वीच फक्त महिलांसाठी या त्यांच्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस हा सुद्धा प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. सध्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात त्यांनी त्यांचा मुलगा विराजस सोबत चीनमध्ये फिरायला गेले असताना तेथे आलेला एक अनुभव शेअर केलाय. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चीनमध्ये तळलेले किडे खाल्ले असं सांगितलंय. या मुलाखतीत त्यांना असा कोणता पदार्थ आहे जो अजिबात आवडला नाही असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मृणाल कुलकर्णी म्हणाल्या की काही वर्षांपूर्वी मी विराजस आणि विराजसचे बाबा असे आम्ही चीनला फिरायला गेलो होतो. तेथे खूप इंटरेस्टिंग पदार्थांची नावं दिसत होती पण ते नक्की काय असेल याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. तेव्हा आम्हाला काही तळलेले किडे मिळाले, त्याची चव फार छान होती पण त्याचं जे वर्णन होतं ते ऐकल्यावर काही खाण्याची शक्यता नव्हती असं मृणाल कुलकर्णी यांनी म्हटलंय. मंडळी, तळलेले किडे खाणे हा प्रकार तुम्हाला खूप केळसवाना वाटला असेल पण चीनमध्ये या गोष्टी नॉर्मल आहेत. चीनमध्ये किड्यांसह इतर अनेक प्राणी खाल्ले जातात. तिथे यासाठी अनेक मोठ्या बाजारपेठा सुद्धा आहेत. चीनचे लोक असे किडे वगैरे खातात म्हणूनच कोरोना व्हायरस हा चीनपासूनच पसरला असाही दावा अनेकांनी केला होता. पण चीन सरकारने मात्र हा दावा फेटाळला, म्हणजे चीनने हे आरोप मान्य केले नाही. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की चीनचे लोक काही खाऊ शकतात, तेव्हा किडे खाणे हे आपल्यासाठी खूप विचित्र आणि केळसवाणी गोष्ट असली तरी चीनमध्ये मात्र हे सर्व नॉर्मल आहेत. आणि याबद्दलचाच एक अनुभव अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी शेअर केलाय.